तर मित्रांनो आज आपण अल्जेब्राचा थर्ड टॉपिक बघणार आहे. या टॉपिकचं नेम आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर सीईटीच्या दृष्टीने हा स्कोरिंग चॅप्टर आहे, कारण यामध्ये दोन तीन फॉर्म्युले आणि ते जर तुम्हाला माहीत असतील आणि त्याचे जर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस केली तर या टॉपिकला तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. यातलं आपण फर्स्ट एक्झाम्पल बघणार आहे. तर यामध्ये तुम्हाला पहिले तर असे बेसिक क्वेश्चन येऊ शकतात की दिलेला सिक्वेन्स एपी आहे की नाही हे ओळखण्यासाठी. एपी म्हणजे काय? अरिथमेटिक प्रोग्रेशन. जर सिक्वेन्स मध्ये डिफरन्स कॉन्स्टंट असेल, डिफरन्स सेम असेल, प्रत्येक दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे एका नंतर एक येणारे असे टर्म्स आहे, जसं T1, T2, T3, T4, T1 इज 10, T2 सेकंड टर्म -6, T3 -2 आणि T4 2 आणि पुढे डॉट डॉट म्हणजे इन्फायनाईट सिक्वेन्स आहे. तर हा सिक्वेन्स एपी आहे का नाही हे आपल्याला ओळखायचं आणि त्याचा कॉमन डिफरन्स पण ऑप्शन मध्ये दिलेला आहे. इट इज अन एपी अँड कॉमन डिफरन्स 4. मे बी तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी कॉमन डिफरन्स -4 अजून काही देऊ शकता. तर डिफरन्स कसा फाइंड करायचा आहे? हायर टर्म मधून लोअर टर्म काय करायचं? मायनस. T4 मायनस T3, T3 मायनस T2, T2 मायनस T1. तर आपल्याला लेफ्ट साइड कडे जायचंय, लक्षात ठेवा. कोणत्या साइड कडे जायचंय? लेफ्ट साइड कडे. तर T2 मायनस T1 डिफरन्स फाइंड करू. प्रत्येक दोन कॉन्सिक्युटिव्ह, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे कंटिन्युअस येणारे जे नंबर्स आहे तर त्या टर्म मधला डिफरन्स फाइंड करायचा आहे. डिफरन्स इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 इज -6, -10, -10 बिकम +10, 10 -6 4 होतो, तर इथे डिफरन्स 4 येतोय. तर लक्षात ठेवा, नंबर पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, दोन्ही पॉझिटिव्ह नंबर असतील दोन्ही निगेटिव्ह असतील किंवा काय असेल तर तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन आले पाहिजे. सेकंड डिफरन्स T3 मायनस T2, T3 -2 आणि T2 -6 आणि मिडलला मायनस आहे, मायनस मायनस प्लस, -2 +6 म्हणजे 6 -2 टोटल काय होतं? 4. देन नेक्स्ट डिफरन्स T4 मायनस T3, देन T4 इज 4 अँड T3 इज -2 आणि मध्ये मायनस साईन ब्रॅकेट, मायनस मायनस प्लस, 2 + 2 इज इक्वल टू 4. आता तुम्ही बघू शकता T2 T1 यामध्ये डिफरन्स 4 येतोय, T2 आणि T3 यामध्ये डिफरन्स 4, T3 आणि T4 यामध्ये डिफरन्स 4 येतोय. मीन्स कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये दोन दोन टर्म्स मध्ये डिफरन्स कॉन्स्टंट राहतोय. देअरफोर इट इज एन एपी. इफ द कॉन्स्टंट डिफरन्स इज कॉन्स्टंट बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म देन इट इज कॉल्ड एज अ एपी. तर हा एपी आहे. तर आपल्याला एपीचं मिनिंग कळालंय तर लक्षात ठेवा की एपीचे असे क्वेश्चन एक्झामला येऊ शकतात. यात मे बी फ्रॅक्शनल विचारू शकता, डेसिमल पॉइंट मधले टर्म्स देऊ शकता किंवा नॉर्मल नंबर पण देऊ शकता. काय पण दिलं पण आपल्याला बेसिकली माहिती पाहिजे की डिफरन्स कसा घ्यायचा आहे. लेफ्ट साईडला जायचं आहे, T4 मायनस T3, T3 मायनस T2, T2 मायनस T1. तिथे जेवढे टर्म्स दिलेले त्यामध्ये कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये डिफरन्स फाइंडच करायचा. एक जरी डिफरन्स तुम्ही सोडून दिला आणि नेमका तो जर डिफरन्स वेगळा असेल तर तो एपी नसणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून सगळे डिफरन्स फाइंड करायचे, मग तुमचं कन्क्लुजन खाली लिहायचंय, म्हणजे खाली जे काय ऑप्शन आहे ते करेक्ट ओळखायचंय. आता एक रिव्हर्स क्वेश्चन आहे. जसं इथे एपी वरून आपण डिफरन्स फाइंड केला तसं फर्स्ट टर्म आणि डिफरन्स वरून तुम्ही डायरेक्ट एपी त्याचा सिक्वेन्स लिहू शकता. तर इथे दिलेलं आहे इफ ए इज इक्वल टू 12, ए म्हणजे फर्स्ट टर्म असतं, इट इज 12 अँड डी इज इक्वल टू -3, डिफरन्स इज -3, देन फाइंड द फर्स्ट 4 टर्म ऑफ एन एपी. तर फर्स्ट टर्म इज T1, सेकंड टर्म इज T2, थर्ड टर्म इज T3 आणि फोर्थ टर्म इज T4. तर आपल्याला T1, T2, T3, T4 हे टर्म फाइंड करायचे. तर फर्स्ट 4 टर्म हे फाइंड करायचे आणि सिंपल आहे बघा. इथे जसं मी दाखवलंय T1 मध्ये डिफरन्स ऍड केला की काय मिळेल? T2, म्हणजे प्रिव्हियस टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा नेक्स्ट टर्म मिळेल. अगेन प्रिव्हियस टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा नेक्स्ट टर्म मिळेल. T1 मध्ये डिफरन्स ऍड केला T2, T2 मध्ये डिफरन्स ऍड केला T3, T3 मध्ये डिफरन्स ऍड केला T4, T4 मध्ये डिफरन्स ऍड केला T5. म्हणजे प्रिव्हियस टर्म मध्ये डिफरन्स ऍड केला की आपल्याला नेक्स्ट टर्म मिळतंय. मग इथे ए म्हणजे काय असतो? फर्स्ट टर्म, लक्षात ठेवा. ए म्हणजे काय असतो? फर्स्ट टर्म, दॅट इज T1. T1 ची व्हॅल्यू 12 आहे. देन T2 कसं फाइंड करणार? T2 म्हणजे प्रिव्हियस टर्म, T2 च्या अगोदर प्रिव्हियस टर्म काय? अगोदरचा टर्म T1, त्यामध्ये डिफरन्स ऍड केला. T1 12 आहे आणि डिफरन्स -3 आहे, प्लस मायनस मायनस होतं, 12 - 3 9. मग T2 किती मिळतो आपल्याला? 9 मिळतोय. देन T3 इज इक्वल टू, T3 फाइंड करायचा आहे. मग प्रिव्हियस टर्म T2 मध्ये डिफरन्स ऍड केला, 9 + -3 + - - 9 - 3 6. देन T4 फाइंड करायचा आहे. तर T3 प्रिव्हियस टर्म T3 मध्ये डिफरन्स ऍड केला,
तर T3 6 आहे त्यामध्ये डिफरन्स ऍड केला इथे प्लस मायनस मायनस होतं 6 मायनस 3 3 जर डिफरन्स निगेटिव्ह असेल तिथे सबट्रॅक्शन होणार आहे डिफरन्स पॉझिटिव्ह असेल तिथे ऍडिशन होणार आहे देयरफॉर फर्स्ट फोर टर्म ऑफ एन एपी 12 9 6 3 बरेच लोक हे फर्स्ट टर्म विसरून जात आहे ते काय करतात टी टू ला फर्स्ट टर्म म्हणतात असं नाहीये फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए टी वन इज इक्वल टू ए विच इज इक्वल टू 12 आणि हा पॉइंट लक्षात ठेवा की टी वन मध्ये डिफरन्स ऍड केला टी टू मध्ये डिफरन्स ऍड केला T3 म्हणजे पुढे पुढे जात आहेत आपल्याला फक्त याच्यासाठी ए आणि डी माहिती पाहिजे म्हणजे ए म्हणजे फर्स्ट टर्म आणि डी म्हणजे डिफरन्स हे माहिती. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 3 इथे एक एपी दिलेला आहे 7 13 19 25 टी वन इज इक्वल टू 7 टी टू इज इक्वल टू 13 टी थ्री इज इक्वल टू 19 टी फोर इज इक्वल टू 25 हा एपी म्हणजे यांच्यामध्ये डिफरन्स कॉन्स्टंट आहे या एपी मधला डिफरन्स आहे टी टू मायनस टी वन म्हणजे सगळ्या टर्म्स मध्ये जो कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये डिफरन्स आहे तो सेम असणार आहे टी टू मायनस टी वन 13 - 7 विच इज इक्वल टू 6 फर्स्ट टर्म काय असतो ए इज इक्वल टू टी वन विच इज इक्वल टू फर्स्ट टर्म दॅट इज 7 आपल्याला 19th टर्म फाइंड करायचा आहे तर आपल्याला टीएन चा फॉर्म्युला युज करायचा आहे हे लक्षात ठेवा की एपी मध्ये फक्त 2-3 फॉर्म्युले आहे तर त्या फॉर्म्युलाचा युज करून आपण कोणत्याही टर्म फाइंड करू शकतो किंवा किती टर्मची सम फाइंड करू शकतो इथे नंबर ऑफ टर्म म्हणजे कोणत्या नंबरचं टर्म हे फाइंड करण्यासाठी टीएन चा फॉर्म्युला युज करतात टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी तर टीएन म्हणजे हा कशाने रिप्लेस होतो एन 19 तर आपल्याला 19 नंबरचं टर्म फाइंड करायचंय म्हणजे एन इज रिप्लेस बाय 19 एन कशाने रिप्लेस होतो 19 ने ए दॅट इज फर्स्ट टर्म इज 7 डिफरन्स 6 आहे तो आपण फाइंड केलेला आहे आता एन मायनस वन इन टू डी तर हा पार्ट मल्टिप्लाय एकमेकांना तर याला ब्रॅकेट करायचा आहे स्क्वेअर ब्रॅकेट हा पार्ट सॉल्व्ह केल्याशिवाय त्यामध्ये ए जो आहे एची व्हॅल्यू ऍड करायची नाहीये 7 प्लस ब्रॅकेट मध्ये 19 - 1 18 18 इंटू 6 18 6 जा 108 108 मध्ये 7 ऍड केले 115 देअरफोर टी 19 इज इक्वल टू 115 19 नंबरचं टर्म किती येते 115 आता एक असं पण क्वेश्चन आहे फाइंड द फर्स्ट थ्री टर्म ऑफ गिवन सिक्वेन्स सिक्वेन्सचा एक फॉर्म्युला असतो म्हणजे एपीच्या अगोदरचा पार्ट आहे की कोणता सिक्वेन्स एपी असतो आपण हे बघितलंय पण एपीचा एक असा फॉर्म्युला असतो की त्या टर्म्स मध्ये काहीतरी रिलेशन असतं समजा असं रिलेशन आहे टीएन इज इक्वल टू 2n - 5 असा एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं फाइंड द फर्स्ट थ्री ऑर फोर टर्म्स ऑफ गिवन सिक्वेन्स तर आपण काय करणार एन ची व्हॅल्यू चेंज करायचं इफ एन इज रिप्लेस बाय 1 यू गेट टी 1 जर एन इज रिप्लेस बाय 2 देन वी गेट टी 2 एन इज रिप्लेस बाय 3 वी गेट टी 3 तर इथे एन ची व्हॅल्यू चेंज करायची एन इज रिप्लेस बाय 1 टी 1 मग इथे 2n म्हणजे 2 इंटू 1 2 1 जर 2 2 मायनस 5 5 मधून 2 मायनस केले -3 मग फर्स्ट टर्म -3 येतं या सिक्वेन्स आता सेकंड टर्म फाइंड करायचं tn इज इक्वल टू 2n - 5 फॉर्म्युला लिहिलेला आहे हा फॉर्म्युला तिथे एक्झाम्पल मध्येच दिलेला असतो तर एन इज रिप्लेस बाय 2 एन इज रिप्लेस बाय 2 2 टू जर 4 4 मायनस 5 5 मधून 4 सबट्रॅक्ट केला 1 बिगर नंबरचं साइन -1 देन tn इज इक्वल टू 2n - 5 अगेन फॉर्म्युला लिहिलेला आहे एन इज रिप्लेस बाय 3 एन इज रिप्लेस बाय 2 3 जा 6 6 मायनस 5 1 तर इथे आपण हा जो सिक्वेन्स होता त्याचा फॉर्म्युला दिलेला होता तर त्याचे थ्री टर्म्स फाइंड केलेले -3 - 1 1 -3 - 1 1 दीज आर द थ्री टर्म्स ऑफ गिवन सिक्वेन्स क्वेश्चन नंबर 5 आता या क्वेश्चन मध्ये थोडा रिव्हर्स क्वेश्चन म्हणता येईल इफ टी 8 इज इक्वल टू 6 टी 8 म्हणजे 8th टर्म 8 नंबरचं जे टर्म आहे ते 6 आहे म्हणजे टी 8 या टर्मची व्हॅल्यू 6 आहे डिफरन्स -2 देन फाइंड ए आता बघा टीएन च्या फॉर्म्युलामध्ये टीएन म्हणजे टी 8 टीएन म्हणजे काय होतो तो टी 8 टीएन इज इक्वल टू टी 8 असेल तर एन इज रिप्लेस बाय 8 इथे 8 नंबरचं टर्म आहे टीएन इज इक्वल टू टी 8 म्हणजे एन आपण 8 ने रिप्लेस करतोय एन च्या जागेवर 8 घ्यायचं आहे डिफरन्स -2 दिलेला आहे आणि याची व्हॅल्यू आपण फाइंड करतोय टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी एन मायनस वन इंटू डी हा पार्ट अगोदर सॉल्व्ह करायचा आहे तो सॉल्व्ह केल्याशिवाय ब्रॅकेट सॉल्व्ह केल्याशिवाय ए चं कॅल्क्युलेशन करायचं नाहीये तर एन इज रिप्लेस बाय 8 कारण 8th टर्म आहे तर टीएन इज रिप्लेस बाय टी 8 टी 8 ची व्हॅल्यू राईट साईडला आपण 6 सबस्टिट्यूट केलेली एन मायनस वन मीन्स 8 - 1 किती होतो 7 7 मल्टिप्लाय बाय डिफरन्स -2 7 - 14 प्लस मायनस मायनस -14 राईट साईडला प्लस 14 होता 6 + 14 आन्सर काय होता 20 देअरफॉर ए इज इक्वल टू क्वेश्चन नंबर 6 इफ फॉर एन एपी डी इज इक्वल टू 7 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ T17 - T10 तर इथे डिफरन्स 7 दिलेला आहे आणि दोन टर्म मधला डिफरन्स फाइंड करायचा आहे T17 and T10 दोघांचा डिफरन्स फाइंड करायचा आहे टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी जर
17 आणि 10 नंबरचा टर्म दिलेला आहे. जर टर्म दिलेला आहे तर टीएनचा फॉर्म्युला युज करायचा आहे. तर एन इज रिप्लेस बाय 17, कारण फर्स्ट टी 17 आपण टर्म तयार करू. टी एन इज रिप्लेस बाय 17, मग इथे ए प्लस, इथे एन इज रिप्लेस बाय 17, एन मायनस वन म्हणजे 17 मायनस 1 16, आणि डिफरन्स मल्टीप्लाय बाय 7, 16 7 112. तर टी 17 हे जे टर्म आहे आपण तयार केलेले आहे ए प्लस 112. नेक्स्ट इज अगेन टीएन चा फॉर्म्युला लिहायचा आहे. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. टीएन इज रिप्लेस बाय टी 10, मीन्स एन इज रिप्लेस बाय 10. तर इथे 10 मायनस 1 इंटू डिफरन्स 7, 10 मायनस 1 9, 9 7 63. तर ए प्लस 63 हा टी 10 टर्म आपण तयार केलेला आहे. नाऊ टी 17 मायनस टी 10 दोन्ही टर्मचे डिफरन्स सबट्रॅक्शन करायचे. टी 17 ए प्लस 112, टी 10 ए प्लस 63. तर इथे मायनस साईन आहे ब्रॅकेटच्या बाहेर. ब्रॅकेट ओपन करताना दोघांचा साईन काय होतो, चेंज होतोय. तर प्लस हे बिकम्स मायनस ए, प्लस 63 बिकम्स मायनस 63, मायनस ए प्लस ए कॅन्सल होतो. 112 मायनस 63 इट इज 49. मग या दोन्ही टर्मचा जो डिफरन्स येतो किती येतो आहे, 49. तर आता तुम्हाला शॉर्ट मध्ये जर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तर एक लक्षात ठेवा, इथे ए कॅन्सल होतोय. तर आपण फक्त ह्या टर्मचा डिफरन्स फाइंड करणार, एन मायनस वन इंटू डी आणि इथे एन मायनस वन इंटू डी. तर या दोन्ही टर्मचा म्हणजे इथे जो नंबर येतो 112 आणि 63, मग तुम्ही शॉर्ट मध्ये असं लिहू शकता, या टर्म साठी एन मायनस वन इंटू डी काय आहे आणि या टर्म साठी एन मायनस वन इंटू डी, कारण जो सेम पार्ट आहे ए, जो फर्स्ट टर्म जो या दोन्ही एपी साठी सेम असणार आहे, तर जो आपण कॅन्सल केलेला आहे आणि डिफरन्सचं कॅल्क्युलेशन इथे घेतलेलं आहे. तर ए कॅन्सल होतं, हे नंबरचं सबट्रॅक्शन काय आहे, 49. आता आपण पुढचे जे टाइप्स आहे ते बघू. क्वेश्चन नंबर 7, हाऊ मेनी थ्री डिजिट नॅशनल नंबर्स आर डिवायडेड बाय 5. आपल्याला माहिती की 5 ने डिव्हिजिबल असणारे जे नंबर आहे त्यांच्या लास्ट डिजिटला, लास्ट डिजिट हा 0 आणि 5 असतो. तर थ्री डिजिट नंबर 100 पासून स्टार्ट होत आहे. 99 म्हणजे 2 डिजिट नंबर आहे, 100 म्हणजे 3 डिजिट, 100 101 102. तर इथपासून तर 999 पर्यंत 3 डिजिट नंबर आहे. 1000 आला की 4 डिजिट नंबर स्टार्ट होत आहे. तर 100 जर बघितला तर लास्ट डिजिट 0 आहे. तर इफ तुम्हाला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 5 माहिती असेल, इफ लास्ट डिजिट इज 0 और 5, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. तर फर्स्ट जो थ्री डिजिट नॅचरल नंबर आहे की जो 5 ने डिव्हिजिबल आहे तो 100 आहे. त्याच्यामध्ये 5 ऍड करा 105, त्यामध्ये 5 ऍड करा 110. असं करता करता जर आपण शेवटपर्यंत गेलो तर लास्टचा जो डिजिट असणार आहे थ्री डिजिट नंबर जो 5 ने डिव्हिजिबल आहे तो 995 आहे. किती येतो, 995 असा असणार आहे. तर यामध्ये जो फर्स्ट जो टर्म आहे ए, ए इज इक्वल टू टी वन, टी वन विच इज इक्वल टू 100. तर ए हा टी वन आहे म्हणजे फर्स्ट टर्म जो असतो तो 100 आहे आणि इथे डिफरन्स 5 आहे. टी टू मायनस टी वन, 105 मायनस 100 विच इज इक्वल टू 5. तर इथे डिफरन्स 5 आहे. देन टी एन एन्थ टर्म, आपल्याला माहित नाही 995 किती नंबरचा टर्म आहे, त्याला टी एन म्हणजे एन्थ टर्म म्हणायचं आहे, 995. मग तुम्हाला एक लक्षात ठेवा, जर एन फाइंड करायचा आहे, एन म्हणजे नंबर ऑफ टर्म, किती नंबर आहे त्या टर्मचा, तर नेहमी टीएनचाच फॉर्म्युला युज करायचा आहे. ए प्लस एन मायनस वन डी विच इज इक्वल टू टी एन, किंवा टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. तर इथे ए ची व्हॅल्यू 100 आहे, फर्स्ट टर्म 100 आहे, एन मायनस वन इंटू 5, डिफरन्स हा 5 आहे. टी एन लास्ट टर्म, टी एन ला आपण लास्ट टर्म म्हणणार आहे, लास्ट टर्म 995. तर 100 प्लस आहे, कारण 100 हा फ्री आहे, ब्रॅकेट मध्ये नाही आहे, 100 प्लस आहे, राईट साईडला मायनस होतो. 995 मायनस 100 885. आता एन मायनस वन इंटू 5 मल्टीप्लायड गेट डिवाइड, तर 885 डिवाइडेड बाय 5 आंसर 179. एन मायनस वन इज इक्वल टू 179. 1 मायनस हे राईट साईडला प्लस होतोय, तर इथे ऍडिशन 179 + 1 विच इज इक्वल टू 180. तर इथे एन म्हणजे नंबर ऑफ टर्म्स, यामध्ये टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहे, 180, जे 5 ने डिव्हिजिबल आहे. देन क्वेश्चन नंबर 8, व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट 7 मल्टीपल ऑफ 5. तर 5 चे 7 मल्टिपल कोणता आहे, 5 1 5 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35. तर 5 चे फर्स्ट 7 मल्टिपल हे काय आहे, 5 1 5 पासून तर 5 7 35, टोटल 7 मल्टिपल्स आहे. मग फर्स्ट टर्म दॅट इज टी वन विच इज इक्वल टू ए विच इज इक्वल टू 5, फर्स्ट टर्म 5 आहे, ए ची व्हॅल्यू 5 घ्यायची, आणि लास्ट टर्म किती नंबर आहे, 7, 5 7 35, टोटल हे 7 टर्म आहे, 7 नंबरचा टर्म टी 7, त्याला आपण टी 1 म्हणू. टी 1, टी 2, टी 3, टी 4, टी 5, टी 6, टी 7, 7 टी 7 हे लास्ट टर्म आहे म्हणून त्याला एल म्हटलेलं आहे. ए म्हणजे फर्स्ट टर्म, एल म्हणजे लास्ट टर्म, लास्ट टर्म हे 35 आहे.
देन सम ऑफ द सेवन टर्म्स, या सेवन टर्म्स ची एडिशन काय असणार आहे, तर ती एस सेवन असणार आहे. तर एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू ए प्लस एल. ए म्हणजे हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला फर्स्ट टर्म, लास्ट टर्म आणि नंबर ऑफ टर्म्स माहिती आहे, तर तुम्ही डायरेक्टली त्याची सम फाइंड करू शकता. एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू ब्रॅकेट ए प्लस एल, म्हणजे फर्स्ट आणि लास्ट टर्मची ऍडिशन करायची ब्रॅकेट मध्ये. एस सेवन, टोटल सेवन टर्म्स आहे म्हणून एन ची व्हॅल्यू सेवन. एन इज रिप्लेस बाय सेवन. सेवन अपॉन टू ब्रॅकेट मध्ये फाय प्लस थर्टी फाईव्ह, कारण इथे फर्स्ट टर्म फाईव्ह आहे आणि लास्ट टर्म थर्टी फाईव्ह आहे. थर्टी फाईव्ह मध्ये फाय जर ऍड केला तर तो येतो फोर्टी. देन सेवन अपॉन टू मल्टीप्लाय बाय फोर्टी, टू ने डिवाइड केलं फोर्टीला ट्वेंटी, ट्वेंटी सेवन चा वन फोर्टी. देअरफोर एस सेवन इज इक्वल टू वन फोर्टी. फर्स्ट सेवन टर्मची ऍडिशन काय येते, वन फोर्टी येते. देन क्वेश्चन नंबर नाईन, क्वेश्चन नंबर नाईन, फाइंड द सम ऑफ फर्स्ट थर्टी इवन नॅचरल नंबर. इवन नॅचरल नंबर, इवन नंबर मध्ये टू चा डिफरन्स असतो आणि फर्स्ट जो इवन नंबर आहे तो टू आहे. टू प्लस टू फोर, फोर प्लस टू सिक्स, सिक्स प्लस टू एट, पुढचे आपल्याला नॅचरल नंबर मिळत आहे. तर असे आपण जर थर्टी फर्स्ट नॅचरल नंबर लिहिलेले, इवन नॅचरल नंबर, इवन हा वर्ड खूप महत्वाचा आहे. तर इवन नॅचरल नंबर जर लिहिले तर त्याचे ऍडिशन काय असणार आहे. हियर द फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू टी वन विच इज इक्वल टू टू. हा फर्स्ट टर्म टू आहे, डिफरन्स टू चा इथे. आणि एन नंबर ऑफ टर्म्स किती आहे, थर्टी. एन ची व्हॅल्यू थर्टी घ्यायची, म्हणजे आपल्याला एस थर्टी फाइंड करायचा आहे. एस एन चा डायरेक्ट फॉर्म्युला युज करायचा, मेन फॉर्म्युला. एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी. एस एन, एन इज रिप्लेस बाय थर्टी, एन इज रिप्लेस बाय थर्टी, एन इज रिप्लेस बाय थर्टी. तीन जागेवर एन ची व्हॅल्यू थर्टी ने रिप्लेस करायची. टू ए म्हणजे टू मल्टीप्लाय बाय ए, टू टू चा फोर, ब्रॅकेट मध्ये एन मायनस वन इन टू डी. थर्टी मायनस वन इन टू टू, थर्टी मायनस वन नाईन्टी, ट्वेंटी नाईन, ट्वेंटी नाईन, ट्वेंटी नाईन टू चा फिफ्टी एट, फिफ्टी एट मध्ये फोर ऍड केले किती होता सिक्स्टी टू. आणि इथे थर्टीला टू ने डिवाइड केले फिफ्टीन, फिफ्टीन मल्टीप्लाय बाय सिक्स्टी टू विच इज इक्वल टू नाईन हंड्रेड अँड थर्टी. एक लक्षात ठेवा, हा जो एन मायनस वन मल्टीप्लाय बाय डी आहे हा पूर्ण सॉल्व करायचा आहे. मग तो टू ए टर्म्स मध्ये ऍड करायचा आहे. टू ए चा जे काही आन्सर येते त्याची शेवटी ऍडिशन होते, कारण पहिले आपल्याला हा पार्ट सॉल्व्ह करायचा आहे. जर तुम्ही बॉड मास रूलने गेले तर फर्स्ट ब्रॅकेट येतोय, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा, ब्रॅकेट नंतर बॉड मास, डी डी फॉर डिव्हिजन, एम फॉर मल्टिप्लिकेशन. डिव्हिजन मल्टिप्लिकेशन फर्स्ट सॉल्व्ह करता, मल्टिप्लिकेशन फर्स्ट सॉल्व्ह करायचं आहे आणि लास्टला आपण ऍडिशन करणार आहे. बॉड मास म्हणजे ए ऍडिशन आणि सबट्रॅक्शन शेवटी येतात. इथे बॉड मास रूल अप्लाय करायचा आहे. बरेच लोक खिचडी करून टाकतात त्याच्यामुळे त्यांचा आन्सर नाही येते. या जर सिम्पल मिस्टेक जर केल्या तर यावेळी पण तुमचे मार्क जाऊ शकतात, लक्षात ठेवा. एक्झाम्पल खूप इझी आहे, फक्त तुम्हाला नीट बेसिक लक्षात ठेवून कॅल्क्युलेशन करायचे. एस थर्टी किती येतो तो नाईन हंड्रेड अँड थर्टी. देन फाइंड द फर्स्ट फोर टर्म ऑफ एन एपी. आता हा रिव्हर्स क्वेश्चन आहे, रिव्हर्स क्वेश्चन किंवा ट्रिकी क्वेश्चन आहे. एक सिंपल फॉर्म्युला आहे, त्याने तुम्ही जर तुम्हाला एस एन म्हणजे सम ऑफ फर्स्ट टर्म एस वन, सम ऑफ टू टर्म्स एस टू, सम ऑफ फर्स्ट थ्री टर्म्स एस थ्री, सम ऑफ फोर टर्म एस फोर, सम ऑफ फर्स्ट फाईव्ह टर्म्स इज एस फाईव्ह, जर तुम्हाला अशी सम दिलेल्या एपी साठी दिलेल्या आहे तर तुम्हाला त्यावरून एपी शोधता येईल. तर एस वन म्हणजे फर्स्ट टर्म, एस वन चा फर्स्ट टर्म वन दिलेला आहे, सम ऑफ द टू टर्म्स थ्री दिलेला आहे, सम ऑफ द थ्री टर्म्स सिक्स, सम ऑफ द फोर टर्म्स टेन. तर एस चा मिनिंग लक्षात ठेवा, एस म्हणजे सम. एस फोर असेल तर फर्स्ट एपीचे जे फोर टर्म्स आहे, टी वन टी टू टी थ्री टी फोर, त्यांची ऍडिशन इथे टेन दिलेली. एस वन एस टू एस थ्री एस फोर हे समचे जे टर्म्स दिलेले यावरून टी वन टी टू टी थ्री टी फोर शोधायचा आहे. फॉर्म्युला खूप सिंपल आहे, टी एन इज इक्वल टू एस एन मायनस एस एन मायनस वन. म्हणजे काय करायचं, आपल्याला टी एन फाइंड करायचा आहे, तर इथे एस एन घ्यायचा आणि एस एन च्या अगोदरचा टर्म त्यातून मायनस करायचे. आता लक्षात ठेवा, टी वन आणि एस एन एस वन सेम असतो. टी वन एस वन काय असतो, सेम. एस वन म्हणजे सम ऑफ फर्स्ट टर्म, फर्स्ट टर्म म्हणजे तोच येतोय. एस वन टी वन सेम असतो, तो वन आहे. टी टू इज इक्वल टू टी टू फाइंड करायचा आहे, एस टू घ्यायचा, सेम एन एन सेम पाहिजे. एस टू मधून एस वन मायनस करायचा, एस टू मधून एस वन मायनस केला, थ्री मायनस वन टू येतो. देन आता टी थ्री फाइंड करायचा आहे, इथे एस थ्री घ्यायचा, टी थ्री एस थ्री थ्री थ्री, एस थ्री मायनस एस टू सिक्स मायनस थ्री थ्री. टी फोर फाइंड करायचा, एस फोर घ्यायचा, टी फोर एस फोर, हे लक्षात ठेवा. टी फोर इज इक्वल टू एस फोर मायनस एस थ्री, त्याच्या अगोदरचा टर्म घ्यायचा आहे. एस फोर मधून एस थ्री मायनस केला, टेन मायनस सिक्स विच इज इक्वल टू फोर. तर इथे एपीचे जे फर्स्ट फोर टर्म आहे वन टू थ्री फोर असे मिळत आहे. देन क्वेश्चन नंबर इलेव्हन, व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट टेन टर्म ऑफ एन एपी. इथे 41, 36, 31, 26 असा एपीचा सिक्वेन्स दिलेला आहे. फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू टी वन, फोर्टी वन, डिफरन्स टी टू मायनस टी वन, थर्टी सिक्स मायनस फोर्टी वन, मायनस फाईव्ह येतो डिफरन्स. आणि टोटल फर्स्ट टेन टर्म साठी फाईंड करायचा आहे सम. मग एन ची व्हॅल्यू टेन घ्यायची,
मग एस टेन फाइंड करायचा आहे, सम ऑफ द फर्स्ट 10 टर्म्स एस टेन, सम साठी एस आणि 10 टर्म्स साठी 10, तर एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इन टू टेन. फॉर्म्युला लिहिलेला आहे, एन इज रिप्लेस बाय 10 म्हणजे एस 10, इथे एन अपॉन टू म्हणजे 10 अपॉन टू, 10 अपॉन टू 5 होत आहे, 2a 2 मल्टीप्लाय बाय 41 2 चा 82, देन 10 मायनस 1 एन मायनस 1 इन टू डी, तर 10 मायनस 1 इन टू डी, तर डिफरन्स मायनस 5 आहे, 10 मायनस 1 9, 9 इंटू मायनस 5, 9 5 चा 45 प्लस मायनस मायनस, 82 मधून 45 जर सबट्रॅक्ट केले तर इथे आन्सर येत आहे 37, आणि 37 5 चा काय होतो 185, म्हणून सम ऑफ द फर्स्ट 10 टर्म्स किती येते 185. आता क्वेश्चन नंबर 12 बघूया. क्वेश्चन नंबर 12 आहे, फॉर एन एपी एस 10 सम ऑफ द फर्स्ट 10 टर्म्स 150 आणि एस 9 सम ऑफ द फर्स्ट 9 टर्म्स 126. आता हे लक्षात ठेवा, सम ऑफ द फर्स्ट 10 टर्म्स म्हणजे त्याच्यामध्ये पहिले येणारे जे 10 टर्म्स आहे त्याची ऍडिशन केलेली, आणि एस 9 मध्ये फर्स्ट 9 टर्म्स येत आहे त्यांची ऍडिशन केलेली, या दोघांचा जर डिफरन्स घेतला तर आपल्याला टी 10 मिळणार आहे. टी 10 इज इक्वल टू एस 10 ए 10 लक्षात ठेवा, एस टी 10 इज इक्वल टू एस 10 मायनस एस 9, तर एस 10 मधून एस 9 सबट्रॅक्ट करायचं आहे, तर इथे 10 घेतला तर 10 नंबरचं टर्म मिळणार आहे, तर 150 मायनस 126 आन्सर येतं 24. देन क्वेश्चन नंबर 13 हा मिक्स क्वेश्चन विचारला आहे, यामध्ये दोन कॅल्क्युलेशन आहे, हा थोडा लेंथी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 13, इफ ए इज इक्वल टू 1 अँड टी एन इज इक्वल टू 25, ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि टी एन म्हणजे एन्थ टर्म 25 आहे, आणि एस एन एन्थ सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स ही 520 आहे, तर आपल्याला एन फाइंड करायचं आहे. आता फर्स्ट टी एन वरून आपण एक व्हॅल्यू फाइंड करू आणि ती इकडे सबस्टिट्यूट करू म्हणजे आपल्याला एन फाइंड करता येईल, तर टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू टी, टी एन ची व्हॅल्यू 25 सबस्टिट्यूट केली, डिफरन्स 1 आहे, हा 1 प्लस राईट साईडला मायनस होतो, 25 मायनस 1 24, तर इथे आपण काय केलंय की ही व्हॅल्यू फाइंड केलेली, कोणती व्हॅल्यू एन मायनस 1 इंटू डी, ही 24 येते व्हॅल्यू. आता एस एन चा फॉर्म्युला लिहिलेला आहे, एस एन ची व्हॅल्यू 520 आहे, देन 2a मीन्स 2 मल्टीप्लाय बाय 2 1 जा 2, त्यानंतर एन मायनस 1 इंटू डी, एन मायनस 1 इंटू डी ही जी व्हॅल्यू 24 इथे सबस्टिट्यूट केलेली आहे, 24 मध्ये 2 ऍड केले 26, आता 2 डिवाइड येते राईट साईडला, लेफ्ट साईडला मल्टीप्लाय होतो 520 इंटू 2 1040, आता एन माय हा जो ब्रॅकेट याची ऍडिशन केली आपण 26, 26 मल्टीप्लाइड येते डिवाइड होतो 1040 डिवाइडेड बाय 26 आन्सर येतो 40, म्हणजे इथे जे काय टी एन आणि एस एन दिलेलं आहे ते दोन्ही कंबाईन फॉर्म्युले युज करून आपण एन फाइंड केलेला आहे, तो किती येतो 40 येतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल की एपी एपी हा जो लेसन स्कोरिंग आहे आणि यामध्ये तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तो स्कोर मिळू शकतो. आता अल्जेब्रामध्ये हायवेटे चॅप्टर तीनच आहे, लिनियर इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन, हे जर तीन चॅप्टर व्यवस्थित केले तर मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला या टॉपिक मध्ये मिळू शकतात. तर या लेसनची चांगली प्रॅक्टिस करा आणि जे काही डाऊट्स येत आहेत ते शेअर करा, नक्कीच तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल. आणि प्रॅक्टिससाठी पुन्हा एमसीक्यू पॅटर्न फॉलो करा, जे शॉर्ट क्वेश्चन आहे त्यावरती भर द्या. प्रॅक्टिस एका मिनिटात झाली पाहिजे, एका मिनिटात त्या क्वेश्चनचं आन्सर आलंच पाहिजे, अशी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. तर नेक्स्ट सेक्शन मध्ये आपण प्रोबॅबिलिटी हा टॉपिक बघणार आहे, तो पण इझी टॉपिक आहे, स्कोरिंग चॅप्टर आहे, त्यामध्ये पण तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकता. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट लेक्चर मध्ये